नमस्कार, रुचकर मेनू चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शंकरपाळ्या दाखवणार आहे, खमंग आणि खुसखुशीत. तर त्याची मी आधी तुम्हाला सामग्री सांगते. मी या वाटीच्या अशा मापाने घेतलेल्या आहे. इथे मी दूध घेतलं आहे, साजूक तूप घेतलं आहे आणि रवा घेतला आहे. तर रवा अर्ध्या वाटीपेक्षा मी कमी घेतला आणि बारीक रवा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आणि ह्याच वाटीने मी साखर घेतले. तर तुम्हाला कमी गोड हवे असेल तर कमी साखर घेऊ शकता. इथे मी मैदा घेतलेला आहे आणि इथे क्रीम घेतले, दुधावरची साय घेतलेली आहे आणि इथे पराठीमध्ये मी मीठ टाकून ऑलरेडी घेतलेलं आहे. या क्रीममध्ये मी यातलंच एक 2-3 चमचे तूप घेणार आहे आणि मी फेटून घेणार आहे. छान फुललंय ते आपलं बघा. आता यामध्ये मी हे दूध टाकणार आहे. यामध्ये मी आता तूप टाकणार आहे. आता यात मी साखर टाकणार आहे. त्याच्यामध्ये आता मी हा रवा टाकणार आहे. हे आपलं फेटून आता झालेलं आहे. हे मी ह्या परातीत ओतणार आणि याच्यामध्ये जेवढं आपल्याला भिजेल तेवढाच मैदा भिजवायचा आहे. हे मी परातीत ओतलेलं आहे मिश्रण आणि यामध्ये चाळून ठेवलेला मैदा आहे. जेवढा हवा तेवढा मी मिक्स करणार आहे आणि त्याचं पीठ गोळा मळणार आहे. आपलं तर मळून झालेलं आहे. तेवढा हवा आहे तेवढा मैदा मी ह्यात जिरवलेला आहे आणि फेटण्यासाठी जर ती मशीन नसेल तर हाताने तूप आणि मलई फेटून घ्यायची. आता हे बघा, अशा प्रकारे आपल्याला भिजवायचं आहे. जास्त नरम पण नाही, कडक पण नाही. आता हे मी अर्ध्या तासासाठी पीठ असंच झाकून ठेवणार. शंकरपाळीचं पीठ बघा, आपलं छानपैकी फुगलं आहे, भिजलं आहे. आता ह्याला मी फूड प्रोसेसरमध्ये टाकून जर फिरून घेणार, जर फूड प्रोसेसर नाही तर आपण चेचून घ्यायचं थोडंसं. हे पीठ मी फूड प्रोसेसरमधून फिरून काढलेलं आहे, व्यवस्थित केलं. आता याचा गोळा घेऊन मी पापड लाटणार आहे. आता गोळा घेतलाय मी पोलपाटावर. आता आपल्याला लाटायचं आहे. पातळ नाही पापड करायचं आपल्याला, थोडा ठोसर जाड ठेवायचं आहे. आपल्या शंकरपाळ्या खूप छान होणार आहे. हा बघा, आपला पापड लाटून झालेला आहे आणि हा थोडा जाडसर ठेवायचा आहे. आणि इथे माझ्याकडे लाटणी आहे शंकरपाळ्यांची, ह्याने मी ह्या शंकरपाळ्या कापणार आहे. आपल्या शंकरपाळ्या कापून झाल्यात. आपल्याला जो नाई भाड नको असेल ते कोपरे वगैरे त्याचे ना सगळे काढून टाकायचे. हे करपतात तेलामध्ये. यामध्ये थोडा मी मैदा टाकलेला आहे ट्रेमध्ये आणि ह्या आपल्याला अशा काढायच्या आहेत. ह्या लगेच निघतात आणि यामध्ये अशा काढून ठेवायच्या आहेत. आता एकमेकांना चिकटत वगैरे नाही आहे असं आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत. आता मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवणार आहे या पट्टीने. आणि यामध्ये मी वेलची जायफळची पावडर मुद्दामून टाकलेली नाही आहे. जर तुम्हाला हवी असेल तर मग तुम्ही ती टाकू शकता. तर आता मी सोप्या पद्धतीने पट्टीने कशा करायच्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि कधी कधी काय होतं, कातणीने आपण कापायला जातो आणि कातणीने वाकड्या तिकडे येतात. एकदम ही सोपी पद्धत आणि पटकन होणार. हे बघा, पट्टीने पण किती फास्ट आणि आपल्या छान कापल्या गेल्या.
इथे मी भांड्यामध्ये तेल तापत ठेवलेले आहे आणि तेलामध्ये तळणार आहे आणि यामध्ये आपण थोडंसं वनस्पती घी टाकायचं आहे। आणि यामागे कारण काय आहे, नुसत्या तेलात जर आपण शंकरपाळ्या तळल्या तर त्या तेलकट होतात आणि वनस्पती जर घी आपण तेलामध्ये मिक्स केलं तर त्या शंकरपाळ्या आपल्याला तेलकट दिसत नाहीत मग आणि होतही नाही। इथे आपलं तेल आता गरम झालेलं आहे आणि इथे मी झाड्यामध्ये आता आपल्या शंकरपाळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी या सोडणार आहे। त्या सगळ्या आता तेलामध्ये सुटणार, बघा सगळ्या तेलात सुटलेल्या आहेत आणि अशा हलवायच्या आणि जरा जाळ थोडा मिडियम ठेवायचा, होऊ द्यायचा त्यांना आणि थोडा गुलाबी असा रंग काढायचा, खूप काळ्या काढायच्या नाही आहेत। आपल्या जर आता गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, जास्त आपल्याला काळ्या करायच्या नाही आहे। आम्ही काढत आहे, एकीकडे तेलही नितळेल, त्या सगळ्या आपल्याला काढायच्या आहेत। हे बघा सगळं तेल नितळलंय आणि या रंगामध्ये आपल्याला त्या काढायच्या आहेत आणि ऑइली दिसत नाही, बघा वनस्पती घी थोडंसं टाकल्यामुळे तेलात ऑइली दिसत नाही। आता या मी काढून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या करून झालेल्या आहेत। आपल्या खुसखुशीत आणि रुचकर शंकरपाळ्या झालेल्या आहेत। तुम्हाला एक शंकरपाळी मी चुरून दाखवते, ही बघा कशी बिस्किटासारखी चुरते ती बघा। तिच्या ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर मेनू या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा। अशा प्रकारची रेसिपी करून बघा। नमस्कार।